संस्थेच्या तथा ऐरोली क्रीडा मंडळाच्या अध्यक्षा ऍडव्होकेट संध्या सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली ऐरोली सेक्टर 5 मधील सरस्वती शाळेच्या मैदानात सार्वजनिक नवरात्री उत्सवाचे आयोजन करण्यात आले. दर्शन घेत देवीची पूजा अर्चा केली. या प्रसंगी ज्येष्ठ माजी नगरसेवक अनंत सुतार माझे आयोजित करण्यात आला होता, ज्याचा लाभ भाविकांनी घेतला. शिवाय नागरिकांनी रास गरबा व दांडिया खेळण्याचा देखील मनमुराद आनंद लहानांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्वांनी लुटला. यावेळी सर्व महिलांनी संध्या सावंत यांचे कौतुक करत त्यांचे आभार मानले. हे मैदान सुरक्षित आहे, महिला इथे अजिबात येण्यासाठी कधी कचरत नाहीत. महिलांना खेळताना कधीही कुठल्या गोष्टीचा धोका नसतो आणि त्या बिंदासपणे खेळत असतात. आणि यावर्षी आम्हाला मैदानही मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून दिलेलं आहे. सावंत परिवाराने करून दिली आहे तर त्याला आम्ही भरपूर साथ दिली आणि त्यांनी ते टिकवून ठेवलेलं आहे. मॅडम आमच्या वकील असल्यामुळे सगळे नियम अगदी व्यवस्थित आहे ठेवून आम्ही त्यांच्या ह्याच्यानुसार करतो आणि हे सगळ्या मॅडममुळे शक्य होतं हे मात्र नक्की सांगू शकते. आणि आम्ही हे अविरत पुढे करू शकतो, त्यामुळे करण्याची आम्हाला संधी द्यावी एवढीच आमची अपेक्षा आहे. हां, देवीच्या तिथे नवरात्री उत्सवामुळे हळदी कुंकू हा कार्यक्रम ठेवण्यात आला. बायकांची मोठी गर्दी होती आणि होम हवन हे सगळे कार्यक्रम हे सकाळपासून चालू आहे. आणि हे आम्ही हे मोठ्या अशा उत्साहाने करायला आवर्जून हे करतो की हो आम्हाला पहिल्यापासून, ॲक्च्युली माझं तर लग्न झाल्यापासून मी म्हणजे 23 वर्ष झाले इथे, हे पहिल्यापासून आहे तेव्हापासून मी येते इथे नवरात्री उत्सव करायला. हे माझ्या मिस्टरांनी पण मला सांगितलं की आम्ही हे पहिल्यापासून बसवलं आहे तेव्हा त्यासाठी आम्ही इथे येतो. आणि मोठ्या मॅडमनी पण यांनी आम्हाला भरपूर मोठी अशी साथ दिली की बाबा आम्ही खेळण्यामध्ये बाकी काही कार्यक्रम असेल ते सगळं आम्ही मॅडमच्या साथीने हे करून घेतो. तसं नवरात्र म्हटलं की सगळ्या बायकांच्या अंगामध्ये उत्साह संचारतोच, म्हणजे कधी नवरात्र सुरू होते कारण 9 दिवसांचे वेगवेगळे रंग आणि मग सकाळ संध्याकाळ छान नटून यायचं, देवीची सेवा करायची, देवाची भक्ती करायची आणि वेगवेगळे काही श्लोक, कुणाला आरत्या कुणाला भजनं येतात ती म्हणतो आम्ही. म्हणजे घरी तर करतोच पण एक सार्वजनिक व्यासपीठ आम्हाला यामुळे इथे मिळालेलं आहे, त्याच्यामुळे खूप आनंद होतो आम्हाला. आणि मुख्य म्हणजे ग्राउंडवरती बायकांना एकदम अगदी सुसंस्कृत सगळ्या बायका असतात आणि त्याच्यामुळे त्यांना अगदी खेळायला मनसोक्त बिंधास खेळतात. जसं बाकीच्या ठिकाणी बघितलं तर म्हणजे थोडंसं कचरतात की जाऊ की नको, कुठे काही आपली म्हणजे थट्टा बसेल, कोणी काही हे छेड काढेल, इथे तसं काही एक वातावरण नसतं. म्हणजे आम्ही बायका तिथे असल्यामुळे व्यासपीठावरती असतो, त्याच्यामुळे समोर पण बायका बिंधास खेळत असतात. म्हणजे तुम्ही जरी बघितलं वरती उभं राहून स्टेजवरती तर सगळ्या बायका मनसोक्त आनंद घेत असतात आणि तोच आनंद आम्ही गेले 23 वर्षापासून इथे लुटत आहोत आणि पुढे पण अगदी अव्याहतपणे चालू राहील. सगळ्या लोकांचा आम्हाला साथ आहे, धन्यवाद. यावेळी संध्या सावंत यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले. ऐरोली क्रीडा मंडळाची स्थापना 1993 साली झाली आणि त्यावर्षीपासून आम्ही सरस्वती शाळा, आता त्याचं नाव झेनित आहे, या शाळेमध्ये याची सुरुवात झाली आणि तेव्हापासून आमचे संस्थापक आणि आधारस्तंभ आदरणीय कैलासवासी प्रदीप सावंत यांनी याची स्थापना केली आणि तेव्हापासून अविरत अशी आम्ही देवीची मूर्तीची स्थापना करतो. आणि 9 दिवस आज ह्यावर्षी 10 दिवस आहेत, 9-10 दिवस अगदी सकाळी सकाळपासून सकाळी आरती, संध्याकाळी आरती, गरबा आणि विविध कार्यक्रम जसं की आपण बघितलं आहे मंगळागौरी झालेली आहे, बोंडला झालेला आहे, आज अष्टमीचा होम हवन होता, पारंपरिक सांस्कृतिक कार्यक्रम आहेत आणि गरबा, असे संपूर्ण कार्यक्रमाची रेलचेल इथे आणि महिला मोठ्या संख्येने भाग घेताना दिसतात. आणि हे म्हणजे सर्वात प्रथम हे आपल्या ऐरोळीतलं नवरात्र उत्सव जो सुरू झाला आहे आणि ह्याची प्रेरणा घेऊनच ऐरोळीमध्ये बाकीची सर्व नवरात्री आता चालू झालेले आहेत. तर हे आमचं असं आहे, हे पारंपरिक पद्धतीचं सर्व आहे आणि त्यात महिला आणि सगळे लहान मुलं सगळ्यांना वाव दिला जातो. तसंच एक नृत्यकला म्हणजे काय नाव तिचं, भरतनाट्यम एक मुलीने केलेलं आहे. तर अशा पद्धतीचे सांस्कृतिक कार्यक्रम करून आम्ही हा 9 दिवसाचा कार्यक्रम अगदी आनंदामध्ये अगदी साजरा करतो आणि सर्वजण अगदी तहानभूक विसरून संध्याकाळी पूर्ण आता कालपासून बघितलं तर 12 वाजेपर्यंतचा आम्हाला वेळ मिळाला आणि त्यामुळे लहान मुलं आणि सगळ्यांमध्ये अगदी संचार भरलेला आहे. आणि आता थोड्याच वेळामध्ये बघितलं तर आपला गावडे महाराजांचं भजन कीर्तन वगैरे सुरू होणार आहे. तर अशा पद्धतीचं आम्ही 10 दिवस अगदी आनंदात हा सण उत्सव साजरा करतो. रावण दहन ही संकल्पना म्हणजे तीच 1993 सालापासून म्हणजे 27 वर्षापासून हे रावणाचं दहन होतं. तर ज्या काही विनाशकारी अशा वृत्ती असतात, प्रवृत्ती असतात, त्याचा नाश करून रामाने जसं रामराज्य सुरू केलं आहे त्याप्रमाणे सगळे सर्वांना आनंदी सुखी राहावे सगळेजणं, यासाठी रावणाचा आपण वध इथे करतो, म्हणजेच रावण दहन करतो.
शेवटी दसऱ्याच्या दिवशी ते आणि त्याच्यानंतर मग आपण म्हणतो ना की चांगली सुरुवात होते, त्याप्रमाणे रावणाचं दहन इथे करतो आणि सगळ्या ज्या काही वाईट वृत्ती आणि हे आहे त्याचं सगळं दहन करून एक चांगलं राज्य स्थापन व्हावं, रामराज्य स्थापन व्हावं अशी आम्ही प्रार्थना देवीकडे करतो. आणि दरवर्षी हा रावण दहनाचा कार्यक्रम ऐरोळी क्रीडा मंडळातर्फे केला जातो. कमिशनर साहेब पण येतात स्वतः आणि हा मोठ्या प्रकारे हा सण साजरा केला जातो.